नमस्कार, मी प्रतीक, मोनिका प्रतीक ब्लॉगच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण आलोय कणेर धरणावरती आलोय फिरायला. तर बघा, इकडे आपले दाजी शिवन्या, हे बघा अक्षरा, आणि ते बघा तिकडे मोनिका. बघा तिकडे डोंगराच्या इकडे आपलं गाव धावडशे गाव, तिकडे सातारा जिल्ह्यातलं कणेर धरण हे एक अत्यंत महत्वाचं धरण मानलं जातं. कारण की या धरणामुळे आपल्या आजूबाजूच्या सातारा तालुक्यातल्या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तर इकडे बघा, आता वेळे कामठी गाव आहे, पुढे इकडे साबळेवाडी गाव होतं पाटी वेण्णानगर. तर या आजूबाजूचे सगळे गाव आहेत ना, त्या गावांना कणेर धरण पाणी पुरवठा करतो. नक्की एकदा इकडे व्हिजिट करा आपल्या सातारा जिल्ह्यापासून, सातारा स्टेशनपासून बस 18 किलोमीटरवरती सातारा स्टेशन पासून तुम्ही बस जरी पकडली ना, कामठी गावची ते बस पकडली, नाही तर तुम्ही मेढा जाणार कोणती पण बस पकडली तर वेण्णानगरला तुम्ही उतरणार. तर तिकडून तुम्हाला म्हणजे असं इकडे येत येईल. तर हे बघा, खूप मस्त लोकेशन आहे. तर बघा इकडे अक्षराचं काय चाललं, अक्षरा ती चिवत आहे तिकडे. इकडे मोनिका आहे, मोनिका पाण्यात दगडच मारते मगापासून. हो हो, नको तसं नाही, तसं नाही मारायचं, हे चिप्पी मारावी लागते. हो हो हो, थांबा थांबा थांबा. हे शिवन्या, शिवन्या पाण्यात जा. अग तो तिकडे आपला दिसतोय तो सोळपाणीचा डोंगर आहे, तो तिकडे बाजूला त्याच्या मेन रिंगचा डोंगर आपला सोळपाणीचा डोंगर, बाजूला मेरुलिंगचा डोंगर आहे, ते गणपती खिंड आपली. आणि आपलं आपण पताडावरून आपला काढला होता ना शूटिंग, ते बघा हे आपलं पठार आहे. तुम्हाला पठारावरून पण आपण कणेर धरण दाखवलं होतं, कोणी बघितलं नसेल तर तो पण व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. तिकडे बघा, तिकडे पुढे सगळं मेढा मेढा तालुका येतो तिकडे. तर खूप मस्त स्पॉट आहे पिकनिकसाठी, तुम्ही कधी आल तर नक्की या इकडे. बघा इकडे गाड्या आहेत लावण्यासाठी. आता उन्हाळा आहे तेव्हा पण इकडं इतकं पाणी आहे. तर पावसाळ्यामध्ये हे पूर्ण असं पाण्याखाली असतं, सगळं रस्त्याला पूर्ण पाणी भिडायला जातं. बघू आपण जरा बोटीवर फोटो काढू. बघू 20 रुपये हाय बोलतात बोटीवर फोटो काढायला. काय जाते
ग्रुप फोटो काढून 20 रुपये फिटतील ना आपले. एका माणसाचे 1 रुपये एका बोटीवर. दोन शिवण्याला बोट पाहिजे. शिवण्या बोट पाहिजे. हे काय हे काय हे काय बोट आहे ना. काय आहे ते मग. काय पाहिजे ते पाहिजे. अंबानी आहे बाप्पा. अंबानी त्यांचा फोटो झाला पण जाऊ. फेकू नका. फेकताय लगेच. कसला नवीन येल आहे का. हे भाड्याच्या बोटीवर फोटो. भाड्याच्या बोटीवर फोटो. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. जत्रेत असते ना जत्रेत. जम्पिंग जपांग नाही कधी. 20 रुपये 20 रुपये अर्धा तास 5 मिनिटं. मित्रांनो तुम्ही तर आता आपला पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की कणेर धरणामध्ये गेल्या काही वर्षापासून मगरी दिसण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तर आम्ही तिकडे आता जास्त पाण्यात आतमध्ये जात होतो तर तिकडच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक लोकांनी सांगितलं की जास्त काही तुम्ही पाण्यात आतमध्ये जाऊ नका कारण की आता गेल्याच महिन्यामध्ये इकडे एक मगर आढळून आली होती. तर आम्ही काही जास्त पाण्यामध्ये काही गेलो नाही. तर तुम्ही पण कधी गेलात ना तिकडं तर तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या दुसऱ्याची पण काळजी घ्या. जास्त पाण्यामध्ये आतमध्ये जाऊ नका. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट. आपल्या चॅनलवरती आपले नवनवीन व्ह्यूवर्स येत आहेत जे की फक्त आपला व्हिडिओ व्ह्यू करतायत. त्यांनी काय अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला तर कृपया मित्रो सगळ्यात अगोदर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे पण नवनवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्हाला इकडे अजून एक वॉटरमार्क पण दिसत असेल तर त्या वॉटरमार्कवरती तुम्ही क्लिक करून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर चला तर मग भेटूया अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.